यांना प्रचारात लक्ष केलं जाते, पण अजित पवारांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावलेत. औरंगाबाद मधल्या खुलताबाद इथल्या सभेत अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मत देण्याचं आवाहन करतानाच आपल्यावरच्या आरोपांचाही समाचार घेतला. मी कालही स्वच्छ होतो, आजही स्वच्छ आहे आणि उद्याही स्वच्छ राहीन असं सांगत अजित पवारांनी आपण भ्रष्टाचार केलाच नाही असा दावा केला. अजित पवारांनी नरेंद्र मोदींवरही तोफ डागली. मोदी सरकारनं स्वप्न दाखवली पण कृतीत मात्र आणली नाही असा आरोपही अजित पवारांनी केलाय. आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करतात, आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात. मी सातत्याने सांगतोय की त्याबद्दल SIT ने मी माधवराव चितळे यांनी अहवाल दिला, एक्शन टेकन रिपोर्ट सभागृहाला सादर केला, परंतु त्याच्यामध्ये कुठेही माझा संबंध आलेला नाहीये. परंतु चांगलं काम करत असताना कुठेही स्पेशल केस केली नाही, कुठेही खालच्या अधिकाऱ्यांनी केलेली शिफारस ओव्हररूल केलेली नाही. मी काल पण स्वच्छ होतो, आज पण स्वच्छ आहे, उद्या पण स्वच्छ राहणार आहे, त्याबद्दल तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मला स्वतःला भ्रष्टाचाराच्या बद्दल चीड आहे. उद्याच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं सरकार आणा, मी स्वतःही भ्रष्टाचार करणार नाही आणि दुसऱ्यालाही भ्रष्टाचार करून देणार नाही. हा शब्द मी आज खुलताबादच्या सभेमध्ये आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं देऊ इच्छितो. पुन्हा एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठेही जाऊ नका, पाहत रहा C24 तास.